नमस्कार मंडळी, आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकाच्या 9व्या अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण 8 अध्यायाबद्दल माहिती करून घेतली आहे. 8 अध्यायाचं वर व्हिडिओ बनवले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा नियम या पुस्तकाचे लेखक आहेत संजय नाथे सर. तर या पुस्तकाच्या 9व्या अध्यायाचं शीर्षक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच. ज्यांना या पॉवरफुल युनिव्हर्सची काम करण्याची सिस्टम समजत नाही त्यांना आकर्षणाच्या नियमाचा उपयोग करताना काही विपरीत घडलं तर ते या नियमालाच दोष देऊन यालाच सोडून देतात. दररोज लाखो करोडो लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपयोग करण्याचा विचार करतात, परंतु केवळ 4-5% लोक इथं थांबतात, बाकी सर्व माघारी फिरतात. तुम्हाला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं, परंतु एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची भावना नसते. त्यामुळं जीवनात थोडीशी जरी अडचण किंवा मनाविरुद्ध घटना घडली तरी तुमचा या नियमावर अविश्वास व्हायला लागतो. आता लेखक म्हणतात की लपलेलं सुख उजागर होत्या, म्हणजेच काय, जे आपल्या आयुष्यात घडतं त्याचा तुम्ही स्वीकार करा. असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. यासाठी लेखकाने एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे की एक विक्रम सिंग नावाचा राजा होता. तो एक दिवस तलवारीची धार तपासत असताना त्याचं एक बोट कापल्या गेलं, तेव्हा तिथे त्याचा प्रधान येतो आणि म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे ऐकल्यावर राजाला त्यांची थट्टा झाल्यासारखी होते आणि ते प्रधानाला काढून टाकतात आणि शिकारीला जाताना ते सोबत प्रधानाला नेत नाही. जंगलात पुढे आदिवासी बांधव आणि त्यांचा राजा बळीसाठी एखादा नर शोधत असतो तेव्हा राजा त्यांना सापडतो. पण अमावस्येच्या दिवशी बळी देण्यासाठी एक स्वस्त आणि सुखरूप नर बळीसाठी आदिवासी बांधवांना पाहिजे असतो, पण राजाचं एक बोट कापलेलं असतं त्यामुळे त्याचे प्राण वाचतात. आणि हे सर्व जेव्हा त्याला समजतं तेव्हा राजाला प्रधानांची गोष्ट समजून येते की जे आपल्या जीवनात घडतं ते आपल्याला स्वीकार करायला पाहिजे. राजा परत येतो आणि प्रधानाला म्हणतो की आज तुझ्यामुळे माझे प्राण वाचले. तर प्रधान म्हणतो की तुम्ही मला शिकारीला नाही नेलं हेही बरं झालं, तुमचा बळी नाही घेतला त्यांनी कारण तुमचं बोट कापलं होतं, पण तुमच्या नंतर त्यांनी माझा बळी घेतला असता तुम्ही मला जंगलात नेलं नाही शिकारीला आपल्यासोबत, माझे प्राण वाचले त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. तर जे आपल्या आयुष्यात लपलेलं सुख असतं त्याला आपण स्वीकार करायला पाहिजे. हे लेखक या गोष्टीमुळे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की लपलेलं सुख उजागर होऊ द्या. दुसरी गोष्ट असं म्हणतात लेखक की बदलांचा स्वीकार करा. आपल्या जीवनात जे काही बदल घडतात त्यांना आपण स्वीकार करायला पाहिजे, कारण आपण बंगला, गाडी, कपडे हे तर आपली इच्छा असते प्राप्त करण्याची, पण जुन्या वस्तूंना पण चिपटून राहण्याची एक सवय असते माणसाची आणि एक जी मानसिकता असते ती आपल्याला तोडायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण जुन्या वस्तूचा मोह त्याग करणार नाही तोपर्यंत आपण नवीन गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाही. जर आपल्याला मोठा बंगला हवाय तर आपल्याला झोपडीचा त्याग करावाच लागेल. त्यामुळे लेखक म्हणतात की तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, आकर्षणाचा नियम कार्यरत असतोच. ज्यांना या पॉवरफुल युनिव्हर्सची काम करण्याची सिस्टम समजत नाही त्यांना आकर्षणाच्या नियमाचा उपयोग करतानाही विपरीत घडलं तर ते या नियमालाच दोष देऊन यालाच सोडून देतात. तुम्हाला जीवन जर तर बदलायचं आहे परंतु जीवनात घडणारे बदल नको असतात. आपल्याला मिळवायचं तर आहेच परंतु काहीही गमवायची आमची तयारी नाही, म्हणजे नवीन मिळवायचं आणि जुनं आहे तेही जायला नको, म्हणून सांभाळून ठेवणं हेच तुम्हाला हवं असतं. पॉवरफुल युनिव्हर्स त्यासाठी कार्य करत असते. तुमच्या ध्येयाच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही हटवत नसाल तर तो हटवतो.
मग तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही, तुमचा वेळ मित्रांसोबत गप्पा करण्यात जात असेल अथवा टीव्ही पाहण्यात जात असेल, तर काही दिवसांनी तुम्हाला तुमचे मित्र हटलेले दिसतील. युनिव्हर्सची काम करण्याची तरच वेगळी असते. शांतपणे विचार कराल तर तुमच्या असे लक्षात येईल की जे बदल तुमच्या ध्येयाधिष्ठित सकारात्मकतेतून घडत आहेत त्यातील काही कष्टदायक वाटत असले तरी ते सुंदर भविष्याच्या निर्मितीसाठी चांगलेच आहेत. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या सर्व बदलणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. तर मित्रांनो, आज आपण 9व्या अध्यायाचं अध्ययन केलं. अशा प्रकारे आपण या आकर्षणाच्या नियमाचं पुस्तकांचं जाणून घेत आहोत. तुम्ही या पुस्तकाचं निश्चित अध्ययन करा. तुम्हाला आनंदी जीवनाचा नवीन मार्ग या पुस्तकाच्या अध्ययनाने निश्चितच सापडेल. धन्यवाद.